पीक विम्याच्या प्रश्नावरनं रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय आत्मदहनाचा इशारा दिल्यावर रविकांत तुपकर हे भूमिगत झाले बुलढाणा आणि मुंबई पोलिसांकडून सध्या त्यांचा शोध घेतला जातोय तुपकरांनी नेमका इशारा काय दिला होता तो आपण पाहूया आम्हाला पीक विम्याची रक्कम ताबडतोब द्या नुकसान भरपाईचे पैसे ताबडतोब द्या आणि सोयाबीन आणि कापसाला दरवाढ जर का दहा फेब्रुवारी पर्यंत हा निर्णय सरकारने घेतला नाही तर अकरा फेब्रुवारीला आम्ही हजारो शेतकरी बुलढाण्याच्या कलेक्टर ऑफिसला येणार एकता आम्हाला आत्मदान करू द्या नाहीतर पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्यांनी आम्हाला मारून टाका आम्हाला शेत करा एक तर आमचं करा नाही तर आम्हाला मारून टाका अशा पद्धतीची भूमिका आम्ही अकरा फेब्रुवारीला घेणार आहे एक तर हे आंदोलन बुलढाण्याच्या कलेक्टर ऑफिसला येऊ शकतं आणि हे आंदोलन एआयसी कंपनीच्या मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या कार्यालयासमोर सुद्धा होऊ शकतं अशी आमची भूमिका आहे अकरा फेब्रुवारीपासून विदर्भ मराठवाड्यातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी अतिशय आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट